विरजेतील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयामध्ये बापूजींचा 30वा स्मृती दिन संपन्न झाला. मिरज येथील प्रतितयश महाविद्यालय शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य महारॅली काढण्यात आली. परमपूज्य बापूजींचे विचार समाजातील तळागाळातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचावेत याकरता या महारॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडात समाजातील बहुजनांच्या शिक्षणासमोरील आव्हानाचा शिवधनुष्य पेलवण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात 320 शैक्षणिक केंद्रे उभा करून त्यांनी केले, असे मत रॅलीचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदयसिंह माने पाटील यांनी व्यक्त केले. महारॅलीमध्ये महाविद्यालयातील 2000 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. महारॅलीची सुरुवात बापूजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि संस्थेच्या प्रार्थनेने झाली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील NCC, NSS तसेच जिमखाना विभागांनी केले. महारॅलीमध्ये प्राध्यापक दिवेकर, प्राध्यापक इप्पेरणवार, गुरव, लेफ्टनंट जितेंद्र, प्राध्यापक चव्हाण, प्राध्यापक कांबळे, ऑफिस सुप्रिटेंडंट बाळेकुंद्री आणि ज्युनियर सिनियर तसेच कार्यालयीन कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. आज या महाविद्यालयामध्ये 4000 अधिक विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. जवळपास 180 अधिक गुरुदेव कार्यकर्ते आणि कर्मचारी या महाविद्यालयामध्ये काम करत आहेत. मिरज शहराच्या सभोवती जी खेडी आहेत, मालगाव, म्हैसाळ, आरग, बेडग, एंडोली, अर्जुनवाड, कृष्णाघाट, कळंबी, तानंग, या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय या महाविद्यालयामुळे झालेली आहे. सुरुवातीला तासगाव, जत, कवटेमंगा आणि मिरज या तालुक्यासाठी असणारे एकमेव महाविद्यालय, त्यानंतर जत आणि तासगाव येथे कॉलेजेसची स्थापना झाली आणि आज केवळ मिरज शहर आणि मिरज तालुका आणि जवळपासच्या खेडेपाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानाची सोय या महाविद्यालयाने केलेली आहे. पुन्हा एकदा बापूजींना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी थांबतो.